नमस्कार, मी राज प्रीतम मोरे, विज्युअल कंटेम्पररी आर्टिस्ट अँड फिल्म मेकर. विज्युअल कंटेम्पररी आर्ट्समध्ये मी कमीत कमी 10-20 वर्ष झाले काम करतो आहे, आणि त्याच्यामध्ये एक 2012 अकादमी अवॉर्ड पण मला भेटलेला आहे, आणि 2010 बेस्ट ॲशियन आर्टिस्टचा पण अवॉर्ड आहे. तर फिल्म ही पहिलेपासून डोक्यात होती की फिल्म करायचीच आहे, आणि फार कमी लोकांना माहीत आहे की मला फिल्म मेकर व्हायचं होतं, पण काही कालांतरानं नाही होतं आलं आणि मी जेजस कलवाटला गेलो. तर पण फिल्म करत असताना आपल्याला एक टीमवर्क पाहिजेच असते, आणि टीमवर्कपेक्षाही आपल्याला एक स्टोरी पाहिजेच असते, आणि त्याचा मी शोध चालू केला. आणि पहिली एक स्टोरी मला भेटली खिसा नावाची. एक दुसऱ्या शॉर्ट फिल्मवर मी काम करत होतो, त्यासाठी मी याच्यामध्ये एक प्रमुख पात्र आहे कैलाश वाघमारे, त्याला कास्ट केलं होतं. आणि त्यांनी जाताना एक लाईन सांगितली मला, सर एक लाईन आहे माझ्याकडे, माझ्या गावात असं झालं होतं, एका मुलाने खिसा शिवला होता, आणि त्या खिशानंतर काय झालं होतं त्यांनी मला एक छोटीशी पॉईंट सांगितले होते. आणि कैलाशला मी म्हटलं की नाही, आता आपण याच्यावर फिल्म करतो आहे. आणि त्यानंतर एक छानपैकी एक स्टोरी लिहिण्यात आली, आम्ही एक स्क्रीन प्ले बसून लिहिला पूर्ण. आणि मग मी ठरवलं की माझ्या गावाकडे अकोला, जिकडे माझं गाव आहे, आणि अकोल्याची भाषा आणि अकोल्याचं लोकेशन्स, त्याला घेऊन मला काय एक कल्पना आली की तिथं आपण फिल्म करू शकतो आणि तिथं शूट करता येईल आपल्याला. तर पण त्याच्यामुळे कास्टिंग खूपच अशी रॉनेस होती फिल्मची. पर कास्टिंग झाल्यानंतर मग टेक्निशियनचा एक पार्ट येतो की याला टेक्निशियन जो असतो, साऊंड म्हणा, कॅमेरामन म्हणा, ते बऱ्यापैकी एक चांगले प्रकारे जो काम करणारे लोक होते इंडस्ट्रीमध्ये, ते कथा सर्वांना भावत होती की खिसा खूप वेगळी वाटत होती, कारण की व्हेरी कंटेम्पररी स्टोरी, म्हणजे आजच्या काळाला लागून किंवा तुम्ही आजच्या म्हणजे याला धरून ती काहीतरी मी सांगत होतो ते. पर सांगताना एक टेक्निशियन टीम असते आपली, आणि ते सर्वांना तयार होते त्याच्यावर काम करायला. म्हणजे साऊंडचा पण एक कुशल म्हणून सारडा म्हणून होता, तो FTSचाच आहे. आणि सर्व लोकांना तिकडून घेऊन येणे आणि एक लाईव्ह लोकेशनला शूट्स करणे. बरं, इथे मी बाळापूरला शूट केली फिल्म, बाळापूर आणि एक माझं छोटं गाव आहे अमरनाथपूर ताकोडा म्हणून. लाईव्ह शूटिंग करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला, कारण आपल्या डोक्यात काही असतं आणि एक स्पॉटला गेल्यानंतर खूप काही भन्नाट काही गोष्टी होतात, तुम्ही त्याचा विचार नाही करू शकत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जो मेन रोल छोटा मुलाचा होता, जो आता वेदांत क्षीरसागर या पोरांनी केलेला आहे, त्या मुलाची कास्टिंग करायला खूप टाईम लागला. कमीत कमी मला असं वाटतं की 2 या 3 महिने गेले त्या कास्टिंगला. काही मुलांचे मला कास्टिंग डायरेक्टरचे पण फोटो पाठवले, काही लोक पाठवले, पण मला असं वाटलं की ते सूट नव्हते होत. आणि मग त्यानंतर मी विचार केला की आपल्या अकोला जिल्ह्यातून किंवा अकोल्यातूनच एक मुलगा घ्यायला पाहिजे आपण. आणि मी टोटल शिफ्ट झालो 15-20 दिवस इकडे, आणि रोज एक शाळेमध्ये कॅमेरा घेऊन जायचो आणि प्रत्येक मुलाला टेस्ट केला. मला असं वाटतं कमीत कमी 200-300 मुलं मी ट्राय केले जास्त, आणि त्याच्यातून मग हा एक पोरगा खूप 2-3 मुलं काढले होते. त्यानंतर मग वेदांचं कास्टिंग फायनल झालं. कास्टिंग झाल्यानंतरही मग ते एक सविस्तर ते एक वर्कशॉप करण्यात आलं त्याचं. तर फंडिंग हा विषय आलाच होता, पण लोक मला जुळत गेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगतो की माझी जी आर्ट कलेक्टर जी माझी पेंटिंग घेते तिला फिल्मबद्दल काही माहीत नाही. चेतना भूताने म्हणून आहे ती, ती सिंगापूरला राहते, ती गुजराती आहे. जेव्हा मी खिसा या फिल्मची तिला एक स्टोरी सांगितली की ऐसे ऐसे आहे, तर तिने फक्त मला एवढंच विचारलं की तुला पैसे किती पाहिजे म्हणून. आणि काही लोक तुम्हाला पैशांनी मदत करतात, काही एक मॅनपावर जी तुम्हाला लागते, जसं अकोल्यामध्ये जे माझी टीम होती, माझे सर होते किशोर विभूते किंवा शरद कोकाटे, अशी खूप सारी एक चांगली टीम होती की ज्यांनी मॅनपावर आणि सर्वच गोष्टींनी मला हेल्प केली. एक तुमच्याकडे ना एक काहीतरी एक टीमवर्क पाहिजे हे सर करत असताना, कारण की तुम्ही फोकसिंग असता फिल्मवर आणि बाकीच्या गोष्टी करत असताना. पण मला असं वाटतं की इच्छाशक्ती असेल तर सर्व गोष्टी होऊन जाते. मी ते केली आणि माझ्या घरी मी सर्वांना बोलवलं, काही सर्वांना, कैलाशला, सर्व ॲक्टर्स लोकांना, त्यांना जेव्हा दाखवली तर त्यांचं एकच असं होतं की काहीतरी वेगळी फिल्म बनली. आणि मग त्यानंतर मी ती फिल्म बनल्यानंतर सेन्सर करून घेतली आणि फेस्टिवलला इनपुट करायला लागलो. डॉल्फिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला वर्ल्ड प्रीमियरला फिल्म दाखवण्यात आली, आणि खूप वेगळं क्षण होता तो. त्यानंतर मग खूप साऱ्या मराठी जेवढे सेलिब्रिटीज होते, रवी जाधव, खूप सर्व लोकांनी त्याच्यावरती बघितली आणि प्रतिक्रिया दिली आपली. आणि तिथेही बेस्ट फिल्म आणि बेस्ट डायरेक्टरला नॉमिनेशन होतं डॉल्फिनला. त्यानंतर खूप सारे सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, किंवा भारतात जे त्यानंतर सुरुवात झाली की भारतामध्ये दादासाहेब फाळके त्याला अवॉर्ड आलं, आणि त्यानंतर तर मग खूप लोकांच्या अपेक्षा वाटल्या. धर्मशाळेला सिलेक्ट झाली. त्यानंतर भारतामध्ये जेवढे फिल्म फेस्टिवल झाले, जयपूर इंटरनॅशनल म्हणा, उज्जैन म्हणा, खूप सारे फेस्टिवल, आणि सर्वात मोठा फेस्टिवल म्हणजे इफिला,
इफ्फीला इंडियन पॅरोनामामध्ये भारताच्या 9 शॉर्ट फिल्ममध्ये ती आली आणि इफ्फीला दाखवल्यानंतर खूप लोकांनी पाहिली, खूप कौतुक केलं तिचं आणि खूप सारं लिहिण्यात आलं त्याच्यावर. आणि त्यानंतर सर्वात जो मोठा अवॉर्ड आला, बेस्ट डेब्यू नॉन फीचर फिल्म ऑफ अ डायरेक्टर, द अवॉर्ड गोज टू खिसा. खिसा इज अ पॉकेट बेसिकली, अ मराठी फिल्म एंड प्रोड्यूसर इज पी पी सीने प्रोडक्शन एंड डायरेक्टर इज राज प्रीतम मोरे. पण फिल्मला 67 नॅशनल अवॉर्ड बेस्ट डेब्युटंट डायरेक्टरसाठी आला आणि एक मला खूप आनंद झालाच, पण माझ्या टीमला, माझ्या टेक्निशियन्सला, प्रत्येकाला असं वाटतं की आपली फिल्म नॅशनल अवॉर्ड विनिंग व्हायला पाहिजे. आणि नॅशनल अवॉर्डनंतर तिचा अजूनही तिचा प्रवास चालूच आहे. मी आता एक मोठी फिल्म हिंदीमध्ये आणतो आहे आणि खूप लोकांना त्याचं, म्हणजे त्याचं जे स्टोरी म्हणा किंवा त्याचं जे एक आयडियाजवर सिनॉप्सिस खूप लोकांना आवडलेले आहेत आणि एक मोठ्या कॅनव्हसवर ती फिल्म होत आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की ती फिल्म मी विदर्भातच शूट करणार आहे. इच्छा कंटेंटला घेऊन, इच्छा हिंदीला घेऊन, असं खूप सारं आहे. पण खूप वेगळी फिल्म आहे, काहीतरी मी पाहिलेला विषू आहे. मी पाहिलेली म्हणजे काय असते की आपण इथे राहतो किंवा मी पाहिलेली जी गोष्ट आहे ती मला सांगायला जास्त आवडेल आणि ती त्यानंतर लोकाला भावेल. ते तर येणारा प्रोजेक्ट तोच आहे की मी एक मोठी हिंदी फिल्म करतो आहे आणि लवकरात लवकर ते येईल ते तुमच्यासमोर.